तर बुलढाण्यात देखील आता एक वाद पेटलेला आहे, तो म्हणजे संभाजी ब्रिगेड वर्सेस पोलीस प्रशासनामध्ये हा वाद पेटलेला आहे. जिजाऊमातेंच्या जयंती दिवशी जे काही संभाजी ब्रिगेड सोबत वागलं गेलं यावरून आता संभाजी ब्रिगेड जे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यावेळी आंदोलनाचा इशारा देखील त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. जिजाऊ जयंतीला गाड्या अडवल्यामुळे वादाला सुरुवात झालेली होती आणि त्या वादाची ठिणगी त्याच दिवशी पडलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा जर गृहमंत्र्यांनी या सगळ्यावर लक्ष दिलं नाही, कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू असा इशारा थेट संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलेला आहे. जय जिजाऊ. 12 जानेवारी 2023 रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन हे करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. अंदाजे 10 ते 15 लाख जिजाऊ भक्तांची गर्दी अपेक्षित होती व या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा जिजाऊ सृष्टीला भेट देऊन आमची जिजाऊ सृष्टीवर असलेल्या अंदाजे 50 ते 60 हजार वाहनं बसतील अशी पार्किंग व्यवस्था पाहिली होती. असे असून सुद्धा यांनी 12 जानेवारी रोजी सकाळी 4 वाजेपासून अंदाजे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर वाहने थांबवून जिजाऊ भक्तांना येण्यापासून अडविले व या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या पोलीस मराठाद्वेषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का, त्यांचे निलंबन करतील का, अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ प्रेमींच्या वतीने आम्ही करीत आहोत. या मागणीकडे जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल हा इशारा वजा सूचना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाला देत आहोत. जय जिजाऊ.